coffee. Thank you. Cheers. 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 वाह आपला नेहमीचा स्पॉट कॉफी आणि तू मस्त वाटतंय. ऍक्च्युली आजूबाजूला इतका गोंगाट आहे तरी सुद्धा अलिप्त असल्यासारखं वाटतंय. असं वाटतंय की आजूबाजूच्या जगाचा आपल्याला स्पर्श सुद्धा नाहीये. याचं मूळ कारण तुला माहितीये मेघना, आपल्यातलं कम्युनिकेशन. ते जर का प्रॉपर असेल ना तर बाहेरच्या कोणत्याही वाईट गोष्टीचा आपल्याला त्रास नाही होऊ शकत. मग तो आजूबाजूचा गोंगाट असेल किंवा एखादं संकट. आज घरी गेल्यावर आई बाबा नसतील. हो यार, अर्धा दिवस मस्त गेले नाही. दोघेही एकदम खुश होते. हो, रंगमंचमी सुद्धा खूप एन्जॉय केली दोघांनी. नाही तर आमच्याकडे आम्ही ती घेच. शेजारच्यांबरोबर पण बाबा फार मिक्सअप नाही व्हायचे. तरी बाहेर जरी रंगपंचमीची धमाल असली तरी आमच्या घरात मात्र सगळं शांत शांत असायचं. पण इकडे मात्र खूप एन्जॉय केलं दोघांनी. ते पण याचं सगळं क्रेडिट नाना माईंना. ते जर स्वतः जाऊन आई बाबांना घेऊन नसते ना आले तर आई बाबा असे राहायला येणं कठीण होत. हे पण आपण 2-3 दिवसात चक्कर मारूया तिकडे. एवढ्या माणसांमधून उठून गेल्यावर तिकडे अगदी सुन सुन वाटत असेल त्यांना. सो स्वीट, तू फारच गोड आहेस बाबा. हो का? ते माहितीये मला. पण मी काय म्हणतो मॅडम, आता निघायचं का? नाहीतर खूप उशीर होईल आपल्याला. चलो. मनोज आहे मी, मनोज वेंगुर्लेकर. ही असली बुवा बजना माझ्या समोर नाही चालणार. पण तू परत एकदा विचार करावास असं वाटतंय मला. मनोजच्या मनात जी काही अडी बसली आहे ती निघेपर्यंत तुझी मन जुळणं कठीण आहे. चित्रा, का त्रास करून घेतेस? चित्रा, तू मुक्त आहे. तू ना पुन्हा जाऊन देसाई वाडीतच राह. तू स्वतः जाणार आहेस की पालखीत बसून सोडून येऊ? चित्रा, चित्रा,